कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची यावेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत केले कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या तीस जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीसाठी भाजप बाळासाहेबांची शिवसेना रिपाई शिक्षक परिषद व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर शिपूरकर व गणेश शेठ वाखरे इंग्लिश मिडियम शाळेच्या सभागृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिक्षक प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले या सभेस आमदार भरत गोगावले माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार प्रमुख श्याम भोकरे जिल्हा युवा प्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर भाजपचे शहराध्यक्ष नितीन दसवते युवा मोर्चाचे चिन्मय मोने पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता नगरसेवक कपिल गायकवाड दिनेश रातवडकर हेमंत शेठ नगरसेविका शर्मिला सुर्वे माजी नगरसेवक नितीन बामगुडे तळाप प्रमुख प्रद्युम्न ठसाळ म्हसळा प्रमुख प्रसाद बोरले माणगाव प्रमुख नितीन पवार युवा नेते वैभव मोरे अच्युत तोंडलेकर जितेंद्र तेडगुरे आदींसह शिक्षक प्राध्यापक व शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते